नमस्कार, मी शेखर पटेल यावर एट 9 PM मध्ये 20 जुलैच्या घडामोडी घेऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया ठळक घडामोडी. येथील साने गुरुजी विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाची सभा नुकतीच पार पडली. उपाध्यक्षपदी भरत कोळी यांची निवड करण्यात आली. प्रशासकीय मध्यवर्ती इमारत जी सातोद रस्त्यावर आहे त्याच्या प्रांगणात आता पेहोर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू झालं असून आता लवकरच या इमारतीचं फर्निचरचं काम व्हावे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने होत आहे. पवित्र हज यात्रेकरिता आता यावल तालुक्यातून भाविक रवाना होत असून ठिकठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम घेऊन त्यांना निरोप देण्याचं काम सुरू आहे. भुसावळ टी पॉईंटवरती राष्ट्रीय एकात्मतेचे जनक शिर्डीचे साईबाबा यांची सर्व धर्मियांच्या वतीने आरती करून प्रसाद वाटपाचा उपक्रम गेल्या गुरुवारपासून सुरू करण्यात आला आहे. तर दर गुरुवारी तो कार्यक्रम घेतलाच जाईल. फैजपूरला पत्नीच्या नावाचं आड दाखवून तसंच विविध प्रकारच्या धमक्या देऊन नागरिकांना वेठीस धरत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी यासाठी PRP जगन सोनोने यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. फैजपूर येथील खंडोबा देवस्थानमध्ये श्रीराम कथाला आता भाविकांची गर्दी वाढत आहे. तर थोरगावन येथील उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्याविरुद्ध दाखल असलेला अविश्वास प्रस्ताव बळकटला आहे. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता मुख्य बातम्यांकडे वळूया. येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक DS चोपडे हे होते. तर या सभेला पालकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या सभेमध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षा दरम्यानची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. तर या उपाध्यक्ष म्हणून भरत कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष भरत कोळी यांच्या निवडीनंतर या ठिकाणी इयत्ता 10वीचे व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. तर मल्टी स्किल विषयामध्ये राज्यात तिसरा आलेला व नाशिक विभागात प्रथम आलेला गगनप्रीत परमानंद बारी याचा सर्वांनी स्वागत केले. तर विद्यालयातील शिक्षक VA काटकर यांचा मुलगा देवेंद्र काटकर याने JJ मेडिकल कॉलेज मुंबई येथे त्याची निवड झाल्यामुळे त्याचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्याध्यापक DS चोपडे, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक MK पाटील व सूत्र यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन SJ परदेशी यांनी तर आभार SS माळी यांनी मानले. येथील सातोद रस्त्यावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीच्या कंपाऊंड वॉल नसून सध्या इमारतीत प्रवेश रस्त्याच्या कडेपासून करता यावा म्हणून पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. तर लवकरच वॉल कंपाऊंड व्हावं अशी मागणी आता कर्मचाऱ्यांच्या वतीने होत आहे. त्याचप्रमाणे नव्याने बांधलेल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये लाईट फिटिंग, त्याचप्रमाणे फर्निचरसाठी देखील निधी मिळावा अशी मागणी हरिभाऊ जावळे आमदार यांनी केली आहे. तर नुकत्याच आता या कामांच्या नंतर पुढील कामाच्या करिता पाठपुरावा केला जाईल असं शाखा अभियंता AJ निंबाळकर, सहाय्यक अभियंता CD तायडे यांनी याप्रसंगी सांगितले. गणपतीनगर मध्ये राहणारे बांधकामचे ज्येष्ठ व्यावसायिक समत चांद पटेल, सुरैया समत पटेल हे पती पत्नी पवित्र हज यात्रेकरिता रवाना झाले आहे. 22 जुलै रोजी एअर इंडियाच्या विमानाने ते मुंबई येथून जद्दासाठी उड्डाण करतील व पुढील 40 दिवस ते हज यात्रेचा प्रवास करणार आहे. त्याचप्रमाणे किनगाव येथील सेवानिवृत्त ST बस चालक ईसा पिंजारी हे देखील सपत्नीक हज यात्रेला रवाना झाले आहेत. त्यांना देखील शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय एकात्मतेचे जनक साईबाबा यांची आरती सादर करण्यात आली व नंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी व गरजूंना प्रसादरूपी अन्न मिळावं असा उपक्रमामागचा उद्देश आयोजकांनी बोलून दाखवला.
शहरातील मेन रस्त्यावरती साईबाबा मंदिर आहे. तर साईबाबावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत जातीय सलोखाच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून रमेश अडकमोल, धीरज भोळे, राहुल कोळी, सचिन अडकमोल, विक्की चौधरी, भैया चौधरी, बापू महाजन या सर्व धर्मियांची तरुणांनी एकत्र आले व दर गुरुवारी आता आपण भुसावळ टी पॉईंटवरती साईबाबांची आरती सादर करून गोर गरबांना प्रसाद वाटप करायचं असं निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी आरती पार पडली तर या ठिकाणी 18 किलोच्या तांदळापासून तयार झालेला तिखट फोडणीचा भात आणि शिरा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. फैजपूर शहरामध्ये प्रांताधिकारी कार्यालयावर पीआरपीच्या वतीने शहरातील एक नागरिकाच्या विरुद्ध तो सतत पत्नीचं आड लावून खोटे गुन्हे दाखल करतो. त्याचप्रमाणे नुकतेच माजी नगरसेवकावर त्यांनी गुन्हा दाखल केला म्हणून संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई होऊन त्याला हद्दपार करावं अशा मागणीसाठी पीपल रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महामंत्री जगन सोनोने यांच्या प्रमुख नेतृत्वात या ठिकाणी तीव्र मोर्चा काढण्यात आला व प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी जिल्हाप्रमुख शेख आरिफ, जिल्हा उपाध्यक्ष गोपी साडी, शेख अख्तर सचिन संतोष चौधरी, धीरज अनिल चौधरी, शेख जलील खडसे, शेख इरफान मेंबर, रईस मोमीन मेंबर, शहजाद खान रियाज मेंबर, मलिक शरीफ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनवर खाटिक व असंघटित गवंडी कामगार संघटनाचे शाकीर मलिक, उपाध्यक्ष शेख इरफान, अकबर तडवी, नवीन कुरेशी सह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतला. तर संबंधितांवर तत्काळ कारवाई न केली गेली तर 27 जुलै रोजी हुतात्मा बापू आणि चौक फैजपूर येथे पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जगन सोनोने यांनी दिला आहे. हमको किसी प्रकार का जो है यहाँ पर लेखी मिलेगा नहीं जब तक हम ऐसे हटेंगे नहीं, भले रात हो जाए बेरात हो जाए. अगर हम लोग यहाँ बैठेंगे तो कम से कम जलगांव जिले के अंदर सब कार्यकर्ताओं को सोशल मीडिया के ऊपर भेज दो, पूरे जिले में रेल रोको आंदोलन शुरू हो जाएगा, जेल भरो आंदोलन शुरू हो जाएगा, क्योंकि अपने सब कार्यकर्ता एक्टिव है. सब लोगों को सोशल मीडिया से भेज दो, जब तक कि हमको यहाँ पर लेखी पत्र प्रांत साहब की तरफ से नहीं मिलता कि भाई हम कार्रवाई उस पर करेंगे, जब तक हम ऐसे नहीं हटेंगे. फैजपूर येथील श्री खंडोबा देवस्थान मध्ये रामकथेला आता भाविकांची गर्दी वाढत आहे. स्वर्गवासी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त संगीतमय श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आले आहे. कथापूजनाचे यजमान म्हणून पत्रकार अरुण होले व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सौ प्रतिभा होले व धनराज नारखेडे त्यांच्या पत्नी सुनंदा नारखेडे हे आहेत. कथावाचक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड व्यास परमपूज्य अजय शंकर भार्गवजी महाराज हे करीत आहे. तर या त्यांच्या कथेबरोबर विविध जादूचे हातसफाईचे खेळ देखील ते दाखवत असून त्या तरुणांचा मोठा एक आकर्षण त्या ठिकाणी होत आहे. तर तिसऱ्या दिवशी भोलेनाथ महाराज, शिवाजी आणि माता पार्वती यांचा विवाह प्रसंग एक चांगला रंगण्यात आला. शिवलीला देखील या ठिकाणी पार पडली. या कार्यक्रमात खंडोबा देवस्थानचे गादीपती श्री श्री 1008 श्री महामंडळेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, योगीराज शिवमदासजी महाराज, भागवत दासजी महाराज पुजारी, राम मनोहर दासजी महाराज, अजय शंकर भार्गवजी, हरिशंकर जैमिनीजी, धर्मेंद्र महाराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती असून भाविकांना या संगीतमय श्रीराम कथेचं आकर्षण व ओढ लागली आहे. तालुक्यातील थोरवान येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्याविरुद्ध 8 ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केला विश्वास प्रस्ताव 2-3 मते पडल्याने हा बारगळला गेला आहे. जितेंद्र कौर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली थोरगान ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यासाठी सभा आज 10 वाजता घेण्यात आली होती. या सभेच्या सुरुवातीलाच उपसरपंच ज्योती पाटील यांनी दाखल केलेल्या 8 सदस्यांपैकी केवळ एकच महिला सदस्य हजर होत्या तर सरपंच उपसरपंचसह 7 सदस्य गैरहजर होते. म्हणून 2/3 बहुमत न मिळाल्याने अविश्वास ठराव नाट्यमयरित्या बारगळला आहे व ते आता पदावर कायम आहेत. धन्यवाद. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360.